कारवाई संपलेली नुकतीच शिकवलं होतं पंढरपूर, कशा पद्धतीचं ही कारवाई होती आणि काय याच्या पाठीमागचं षडयंत्र? गेले 4 दिवस आयकर विभागाचे सर्व अधिकारी घर कारखाना आणि ऑफिस या ठिकाणी येऊन सर्व चौकशी केली. या चौकशीमध्ये त्यांनी सगळी माहिती घेतली की कारखान्याच्या साठी लागणारे पैसे कुठून उपलब्ध झाले, कारखाना कसा त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध, त्यासाठी ओन फंड काय आले आणि मग कोणकोण संचालक आहेत काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची त्यांनी चौकशी केली आणि चौकशी अंती त्यांनी काल कारवाई पूर्ण करून ते काल त्या ठिकाणी गेलेले आहेत. काय याच्या पाठीमागचं षडयंत्र? राजकीय किंवा व्यावसायिक स्पर्धेत नाही घडू शकते का? एक तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेल्या 2 महिन्यापूर्वी जिंकल्यामुळं खऱ्या अर्थानं अशा काही गोष्टी घडत आहेत असं मला या निमित्तानं वाटते. परंतु विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदाला अडचणीत आणण्याचा आणि प्रयत्न होतो आहे, परंतु आज ह्या प्रामाणिक असल्यामुळं ह्या प्रामाणिक ह्या चौकशीतून बाहेर पडल्यामुळं विठ्ठल कारखान्यासाठी कुठली अडचण येईल अशी कोणतीही गोष्ट वाटत नाही आणि कारखाना सुखरूपपणे चालू होऊन कारखान्याच्या बाबतीत ऊसाची बिलं असतील, तोडणी वाहतूक असेल आणि कर्मचाऱ्याचे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लावून पुढच्या हंगामात 2500 रुपये भाव देणं हा प्रामुख्याचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी करू. आणि यातून अशी काही गोष्टी केल्यामुळं काही होत नाही हे या कारवाईतून आपल्याला दिसलंय. नाही त्याच्यामध्ये सोन्याच्या बाबतीत 40-50 तोळं घरचं सोनं होतं महिलांचं स्त्रीधन ते तपासलं आणि त्यांनी मोजून परत दिलं. त्या ठिकाणी कॅश जी सापडली त्यामध्ये सगळ्या कारखान्यावर आणि त्याच्यावर कॅश इन हँड रेकॉर्डवर होती ती 1,12,00,000 रुपये होती, ती देखील तपासून परत आम्हाला परत दिली आणि काही कारखान्याची कागदपत्र आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या आणि त्याच्यातल्या काही क्लेरिफिकेशन राहिलेत त्या 15 दिवसात आम्ही त्यांना देणार आहे. आता हा प्रोसेसचा भाग असावा असं मला वाटतं, कारण हे मोठ्या म्हणजे केंद्रीय यंत्रणा असल्यामुळं. परंतु आपल्या तालुक्यातल्या काही लोकांनी कारण नसताना सोशल मीडियावरनं करेक्ट कार्यक्रम केला म्हणून श्रेय लाटायचा जो प्रयत्न केला ह्याच्यातून त्यांचाच करेक्ट कार्यक्रम झाला आहे आणि त्याला त्याचं उत्तर हे आम्ही प्रामाणिक असल्याचं ह्या कारवाईतून आम्ही बाहेर पडल्यामुळे निष्पन्न झालं. दरेकर आता येऊन तुमची भेट घेऊन गेले, माझे मित्र आहेत असं सांगितलं. नाही दरेकर साहेब आज पंढरपूरला जो तिरंग्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रम हा नियोजित होता पूर्वीच, त्या कार्यक्रमाला साहेब आणि मी पण त्या ठिकाणी प्रमुख पाहुणा होतो, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो काल कारवाई संपल्यामुळं. आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर मी साहेबांना चहा पिण्यासाठी विनंती केली आणि ते साहेब चहा प्यायला आले, आपण सर्वजण होता आणि साहेबांचे माझे चांगले स्नेहाचे जिवाळ्याचे संबंध आहेत. कारखान्याला देखील त्यांनी अर्थसहाय्य मुंबई जिल्हा बँकेतून केलं असल्यामुळं त्यांचे माझे सगळे चांगले संबंध असल्यामुळं त्या ठिकाणी मला त्यामध्ये मदत केलेली आहे, त्या मदतीच्या भावनेनं मी चहा पाण्यासाठी पाहुणचारासाठी बोलवलं होतं. भाजपमध्ये ती आज बोलण्याची वेळ नाही, योग्य वेळी मी समाजात सगळे सोबत असणारे काम करणारे या सगळ्यांचा विचार घेऊन त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांचा सगळ्याचा विचार विनिमय घेऊन तो योग्य वेळी निर्णय घेईल, आपल्याला सर्वांना त्यावेळेस कळेल.